वाहन चालवणं तशी पुरुषांची मक्तेदारी, मात्र याला नाशिकमध्ये छेद दिल्याचं दिसते. इथं स्कूल बस पुरुष नाही तर चक्क महिला चालवत आहेत. या आहेत गुंजन पुरोहित. गुंजन यांनी येमेडपर्यंतचं शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर त्यांनी काही काळ खाजगी नोकरीही केली, मात्र पुढे त्यांनी ही नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं असं म्हणत त्यांनी स्कूल बस चालवण्याचा निर्णय घेतला. सीएची प्रॅक्टिस करणाऱ्या त्यांच्या पतीने सुद्धा त्यांना या व्यवसायात साथ दिली. 7 वर्षापूर्वी गुंजन यांनी नोकरीच्या चौकडीत न राहता घराजवळील मुलांना स्कूल बसच्या माध्यमातून शाळेत नेआण करण्यास सुरुवात केली. 2 मुलांपासून सुरुवात केलेल्या गुंजन आज 50 मुलांना स्कूल बसच्या माध्यमातून नेआण करत आहेत. भारतातील पुरुष प्रधान संस्कृतीत स्कूल बसवाले काका ही व्याख्या बदलून त्यांनी स्कूल बसवाल्या आंटी अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पुरुषही तेवढीच काळजी घेणारे असतात, पण शेवटी महिलांचा कल हा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्ण वेगळा असतो. त्याच्यामुळे पालकांचा विश्वास जास्त असतो ह्याच्यामध्ये. मला तो एक प्लस पॉईंट मिळाला की पालकांना एक माझ्यावर विश्वास आहे की नाही गुंजन मॅडम आहेत ना, काही टेन्शन नाही. म्हणजे जर मला कधी उशीर जरी झाला तर कधी मला पालकांचा फोन पण येत नाही. गुंजन यांच्या बरोबरच त्यांची ननद भाग्यश्री शिवडेकर या सुद्धा गेल्या 15 वर्षांपासून स्कूल बस चालवण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्यापासूनच गुंजन यांनी प्रेरणा घेतल्याची ते सांगतात. बेसिकली ह्या क्षेत्रात उतरण्यासाठी मला माझा बॅकबोन म्हणजे माझ्या स्वतः ननंदबाई, कारण की त्या गेल्या 13 वर्षापासून हा व्यवसाय करतायत आणि त्या करत होत्या. मी जॉब त्याच्यामुळे क्विट केला होता. IT फील्डमध्ये मला 15-15 तास सुद्धा कमी पडायचे काम करायला, आणि त्या माझ्या मुलाच्या कंडिशनमुळे मला ते शक्य नव्हतं की मी ते कंटिन्यू करावं माझं काम. एक महिला आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊ शकते आणि आपली मुलं सुरक्षित प्रवास करू शकतात या एका उद्देशानं पालकांनी देखील गुंजन यांच्यावर विश्वास दाखवला. आज त्यांच्या स्कूल बसमधून नर्सरीपासून ते 10वीपर्यंतचे विद्यार्थी प्रवास करत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. ETV भारत, नाशिक.